हाय एवरीवन, फॅशन विथ ऋतुजामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आहे ऋतुजा. आज तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आता गणेश चतुर्थी येणारच आहे, तर खूप जणं डेकोरेशनचे आयडियाज बघत असतील. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारे डेकोरेशनचे आयडियाज मिळतील, फोटोज बघायला मिळतील. तर वेगवेगळ्या फुलांपासून, वेगवेगळ्या पानांपासून इथे डेकोरेट केलेले आहे. आणि हे जे साहित्य आहे ते ऑनलाईन आणि ऑफलाईन पण मिळते. बाजारामध्ये खरेदीची आता एकदम झुंबडच उडालेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे तिथे फुलं आलेली आहे. डेकोरेशनचे जे काही आयटम्स असतात ते तुम्हाला बाजारामध्ये आता बघायला मिळतील. तयार बॅकड्रॉप्स असतात ते तुम्ही खरेदी करून घरी आणू शकता, कस्टमाईज करू शकता. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कर्टन्सचे यूज करून तुम्ही लाईटिंगचा तिथे डेकोरेट करू शकता. बाजारामध्ये तर बॅकड्रॉप्स खूप चांगल्या चांगल्या बघायला मिळतात. त्याशिवाय मखर आहे, मखर पण तुम्ही बाजारामधून विकत घेऊ शकता आणि घरी येऊन तुमच्या तऱ्हेने तुम्ही कस्टमाईज करू शकता. तर कस्टमाईज करण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओमधून भरपूर सारे आयडियाज मिळतील. कलर कॉम्बिनेशनचे पण आयडियाज आहेत. त्याशिवाय तुम्ही गणपतीसाठी कुठल्या फुलांचे डेकोरेशन करणार आहात, म्हणजे कुठल्या कलरची फुलं चांगली दिसतील, तर ह्याच्याही आयडियाज तुम्हाला या व्हिडिओमधून मिळून जातील. यूट्यूबवरसुद्धा खूप सारे DIYs आहेत, जे बघून तुम्ही घरच्या घरी तुमचं डेकोरेशन तयार करू शकता. जर तुम्हाला कर्टन्स वापरायचे नसेल तर त्या जागी जर ब्लिंगिंग ग्लिटरी ओढणी असेल तर ती तुम्ही लावू शकता. पानाफुलांची तोरणं आणि खूप सारी अशी तोरणं असतात. त्याशिवाय फुलांच्या माळा असतात वेगवेगळ्या रंगातल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या. आता तुम्हाला फुलं कुठली वापरायची आहेत, फ्रेश वापरायची आहेत की आर्टिफिशियल, हे तुमच्यावरती डिपेंड आहे. काही काही लोकांचा 1.5 दिवसाचा गणपती असतो तर ते लोक फ्रेश फ्लावर्सनी डेकोरेट करतात. पण ज्यांचा 5 दिवसांचा वगैरे असतो ते त्या लोकांनी आर्टिफिशियल फ्लावर्सचा उपयोग केला तरी चालेल. शिवाय बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची पानंही ऑनलाईन आणि ऑफलाईन अवेलेबल आहेत. खूप सारे लाईटिंग्सचे प्रकार असतात तर तेही तुम्ही पाहू शकता. आणि तसेच गणपतीची मूर्ती म्हटलं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गणपतीची मूर्ती आणणार, आणि सगळ्याच मूर्त्या छान असतात. फक्त आपल्याला सजावटीसाठी जे काही बाकीचे सामान आहे ते व्यवस्थित कलर कॉम्बिनेशनमध्ये आणावे लागेल आणि व्यवस्थित क्रिएटिव्ह माइंडनी तयार करावे लागेल. पेपर फ्लावर्स पण असतात तर तेही खूप छान आहेत. आणि मार्केटमध्ये आता छोटे छोटे फ्लावर पॉट्स मिळायला लागलेले आहेत, तर अफोर्डेबल आहे आणि खूप छानही दिसतात. वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत तर तेही तुम्ही ट्राय करू शकता. तुम्हाला जर बाहेरून काही खरेदी करायची नाही आहे तर तुम्ही DIYs बघा, कारण खूप सारे DIYs आहेत गणपती डेकोरेशनसाठी. त्यातून तुम्ही घरच्याच उपलब्ध साहित्यांमधून वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन तयार करू शकता. आणि जर का तुम्हाला इन्व्हेस्टच करायचे आहे तर तुम्ही मखरमध्ये, लाईटिंगमध्ये, वेगवेगळ्या बॅकड्रॉप्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कर्टन्स आहेत, फ्लावर्सचे ज्या माळा आहेत, गार्लंड्स आहेत, परत वेगवेगळे फुलांच्या खूप डेकोरेशन आयडियाज असतात त्या आहेत. तर ते तुम्ही दिवाळीसाठीही यूज करू शकता, नवरात्री आहे तर असेच पुढच्या फेस्टिवलसाठी तुम्ही ते कॅरी ऑन करू शकता. तर व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत नक्की पहा. याच्या आधी पण मी गौरी डेकोरेशनचे काही आयडियाज शेअर केलेल्या आहेत, तर त्याही तुम्हाला आवडलेल्या होत्या. तर त्याचप्रमाणे गणपती डेकोरेशन्स पण आहेत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हे सगळे फोटोज मी गुगल आणि पिंट्रेस्टवरून कलेक्ट केलेले आहे, जेणेकरून तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये खूप सारे फोटोज आणि आयडियाज बघायला मिळतील. आणि आय होप तुम्ही एक चांगली इन्स्पिरेशन पिक कराल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.